1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त माळढोक पक्षी अभयारण्य करमाळा यांच्या वतीने मौजे देवळाली येथील जिल्हा परिषद शाळा व वैद्य वस्तीवरील शाळेतील मुलांना वन्यजीव विषयक मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमामध्ये वने व वन्यजीव संरक्षण करण्यासाठीचा संदेशपर प्रभात फेरी काढण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयाच्या हॉलमध्ये जनजागृतीसाठी वन्य प्राणी व मानव संघर्ष होऊ नये यासाठी घ्यावयाची खबरदारी व विविध उपाययोजना यावर पी शिंदे वनरक्षक यांनी मार्गदर्शन केले. नंतर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून साप व त्याबद्दल असणारे गैरसमज, निसर्गातील सापाचे महत्त्व व साप चावल्यास करावयाच्या उपाययोजना यावर सर्पमित्र सागर टेकाळे व प्रशांत भोसले यांनी माहिती दिली. तसेच वन्यजीव संवर्धन काळाची गरज असून अन्न साखळीतील वन्य प्राण्यांचे विविध स्तरातील महत्त्व व वन्य प्राणी लुप्त पावल्यास मानवी जीवनावर त्याचा होणारा विपरीत परिणाम यावर GR झिरपे वनरक्षक यांनी मार्गदर्शन केले व माळढोक पक्ष्याविषयी माहिती देणारे पुस्तक शाळेला भेट देऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवळालीचे मुख्याध्यापक MA यादव यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. या कार्यक्रमासाठी वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य तालुका करमाळा जिल्हा सोलापूर तसेच देवळाली गावचे सरपंच यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक गोरे सर, जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक वृंद व वन कर्मचारी SP कांडेकर, RG रेगुडे, DB सय्यद, नागनाथ यादव, शिवाजी कांगुळे, दीपक कदम आदी जण उपस्थित होते.